नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासाठी आरोग्य विभाग भरती जाहिराती संबंधी एक नवीन अपडेट घेऊन आलो तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती होणार आहे ठाणे महानगरपालिका ठाणे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती महाराज रुग्णालयमध्ये ही स्थापनासाठी तब्बल बावन्न जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो जाहिराती संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक करून वेगवेगळ्या भरतीसंबंधित नवनवीन अपडेट आपण मिळू शकता आणि त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यावर जाऊन आपण एक्झाम स्टडी ग्रुप या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून शासनाच्या विविध भरती संबंधित नवनवीन अपडेट आपण मिळू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण व्हिडिओ सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठाणे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण सविस्तरमध्ये बघूया तर त्याला सुरू करूया ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर परिचारिका स्थापनर्स या संवर्गातील रिक्त असलेली पदे तीन महिन्याच्या कालावधीसाठी एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे मुलाखतीची वेळ ही दिनांक उमेदवारांना त्यांच्या ईमेल आय डीवर कळवण्यात येईल सर्व कागदपत्रे मुलाखतीची वेळी दोन प्रतिमाध्य सादर करावीत कागदपत्रामध्ये नसणारे उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील शैक्षणिक आहारता व पूर्ण अनुभवी पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच फक्त मुलाखत घेतली जाईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण पदासंबंधित संपूर्ण माहिती बघूया तर विद्यार्थी मित्रांनो पदनाम आहे परिचारिका स्टाफ नर्स तर अनुसूचित जातीसाठी एकवीस पदे आहे भजग साठी आहे एक आणि इतर मागासवर्गांसाठी तीस पदे आहे तर एकूण पदांची संख्या आहे बावन्न शैक्षणिक आहारता व अनुभव अशा प्रकारे आहे की मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे नाव नोंदणी बंधनकारक शासकीय अथवा निम शासकीय रुग्णालयातील कामाचा अनुभवास प्राधान्य देण्यात येईल तर दरम हा मानधन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की प्रतिमहा मानधन वीस हजार रुपये इतके राहणार आहे आणि वयासंदर्भात अशी माहिती आहे की शासन निर्णय क्र एस आर व्ही दोन हजार पंधरा प्र चारशे चार का या बारा दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सोळा अनुसरून खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष व मागास त्रेचाळीस वर्ष इतके वयाची अट राहणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महत्वाची सूचना अशा प्रकारे आहे की पदभरती संबंधित विस्तृत अर्जाची लिंकसाठी अशा प्रकारे ही लिंक आहे ते क्लिक करावी सदर अर्जाची लिंक ही दिनांक पंधरा तीन दोन हजार एकवीस ते दिनांक वीस तीन दोन हजार एकवीस पर्यंत उपलब्ध राहील दुसरं आहे उमेदवारांची स्वतःचे जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे तिसरा आहे अर्ज योग्यरित्या भरून झाल्यावर सबमिट हे बटन क्लिक करावे तसेच उमेदवारांनी अर्ज एकच सादर करावा एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही चौथा आहे अर्जाची प्रत आपल्या जीमेल आय डीवर प्राप्त होईल आणि गुगल फॉर्मची या नावाने हे आपलं अर्जाची प्रत राहील तर नंतर आहे अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जासह उपस्थित राहावे टीप अशा प्रकारे आहे की उमेदवाराने अर्ज भरताना शैक्षणिक आहारतीमधील गुणांची टक्केवारी अनुभवाचा कालावधी इत्यादी माहिती बिनचूक भरावी अर्ज भरण्यास चूक झाल्यास अर्ज नाकारण्यात येईल आणि दुसरा आहे अनुभवाची गणना करताना शासकीय आणि शासकीय स्थानिक संस्थेकडील कामकाजाचा अनुभव हा सहा महिन्यापेक्षा जास्त अनुभवासाठी प्रथम सहा गुण असे धरण्यात येतील आणि नंतर प्रति तीन महिन्यासाठी एक पॉईंट पाच म्हणजे दीड गुण अशा गुण धरण्यात येईल आणि तीन महिन्याच्या आतील अनुभव विचारात घेतला जाणार नाही जास्तीत जास्त गुण हे वीस असतील तर तिसरं महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो अनुभवाच्या अटीची पूर्तता करणारे उमेदवार मुलाखतीच नसल्यास नैवेदित उमेदवारांची नेमणूक केली जाईल तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अटी व शर्ती अशा प्रकारे पदा आहे की जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या पद पदामध्ये अंशता बदल करणे पदांच्या एकूण निहाय संरचनेमध्ये वाढ किंवा घट करण्याचा अधिकार हा महापालिकेला राहील त्या संदर्भात उमेदवाराला कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील आणि शैक्षणिक आहारता वय अनुभव अधिवास दाखला प्रमाणपत्राच्या स्वयंकित प्रति मुलाखतीच्या वेळोवेळी मूळ दाखल्यासह सादर करणे आवश्यक आहे चुकीची माहिती असल्यास अर्ज अपूर्ण समजून नाकारण्यात येईल उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे मुलाखतीच्या दिनांकाच्या दिवशी उमेदवाराचे वय वयोमराथामध्ये असणे वा आवश्यक आहे आणि स्थानिक पोलीस स्थानकाचा संपूर्ण पत्ता अर्जावर नमूद करण्यात यावा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आणखी महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जन्माचा दाखला सोडल्याचा दाखला आवश्यक आहे व आहे मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र वास्तव्याचा पुरावा व वा अनुभव या कागदपत्राचा संच व या संचाची स्वायंकीत केलेली एक प्रत सोबत आणि अनिवार्य आहे स्थानिक पोलीस स्टेशनमधून चरित्र व वास्तव दाखला निवड झाल्यावर सात दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहील आणि नंतर आहे सदर पदांची मुदत ही जास्तीत जास्त तीन महिने असेल नियुक्त होणाऱ्या तारखेचा ता उल्लेख नेमणूक पात्र असेल त्या तारखेपासून तीन महिने मोजले जातील उशिरा हजर होणाऱ्याला अंतिम तारखेत बदल करता येणार नाही तीन महिन्याच्या कालावधीनंतर अंतिम तारखेनंतर मुदतवाढ द्यावी की नव्याने जाहिरात देऊन नेमणूक प्रक्रिया राबवावी असा निर्णय विभागातर्फे घेण्यात येईल हंगामी अस्थायी भरती केलेल्या या पदावर सरळ सेवेने भरती करण्याचा करण्यात आल्यास सदरची हंगामी अस्थायी नेमणूक रद्द करण्यात येईल आणि होईल आणि नंतर आहे गुणाक्रमानुसार एकापेक्षा जास्त उमेदवार एकाच पात्रतेचे ठरल्यास खालील बाबीनुसार प्राधान्यक्रम ठरवला जाईल अ आहे ठाणे शहरात मागील एक वर्षाहून जास्त वास्तव्याचा पुरावा ब आहे विज्ञान शाखेतील एकापेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे पाच गुण वजा होतील आणि नंतर आहे नेमणूक पत्र दिनांकापासून सात दिवसात प्रत्यक्ष हजर न होऊ शकणाऱ्या होणाऱ्या उमेदवारांची नेमणूक रद्द करण्यात येईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही परिचारिका म्हणजे स्थापना या पदाच्या बावन्न पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी आणि मित्रांपर्यंत जी स्थापनाची ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे त्यांना ही अपडेट पोहोचायला अजिबात विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो